आणि शिवाजीराजे बार्देसमध्ये आले. गोव्याचे तीन भाग आहेत. वरचा भाग आहे त्याला म्हणायचं बार्देस, मधलं जे बेट आहे ज्याला वेल्ह्या गोवा असं म्हणतात त्याला म्हणायचं तिसवाडी, आणि खाली सगळा जो भाग आहे त्याला म्हणायचं साष्टी. त्यातल्या हा जो तिसवाडी भाग आहे तिथं विजरी असायचं, विजरे म्हणजे व्हाईसरॉय असायचं ते. आणि त्यावेळेला गोव्यात एक नवीन विजरई आलेला होता, त्याचं नाव कोंदी दसा व्हिन्सेंटी, म्हणजे काउंट ऑफ सेंट व्हिन्सेंट असा तो तिथं आलेला होता. ह्या काउंट ऑफ सेंट म्हणजे कोंदी दसा व्हिन्सेंटीने गोव्यात एक हुकूम काढला तिसवाडीमध्ये. तो हुकूम असा होता की इथं फक्त रोमन कॅथलिक्स लोक राहतील इथं गोव्यात तिसवाडी. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची इस्टेट जर का वाचवायची असेल तर तुम्हाला रोमन कॅथलिक व्हावं लागेल, आणि तुम्हाला जर का धर्म वाचवायचा असेल तर इस्टेट सोडून गोव्यातनं निघून जावं लागेल, असा एक अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलेला होता लोकांना. लोक हवालदिल झाले, आधीच 2-3 हजार लोक कन्वर्ट झालेले होते. बाकीचे लोक घाबरलेले होते, करायचं काय आता. पण त्यांच्या सुदैवाने शिवाजी महाराजच्याला बार्देसमध्ये आले. कोणीतरी या लोकांना सांगितलं, अरे जा शिवाजी महाराज आले, तुमचं गाऱ्हाणं काय असेल ते त्यांना जाऊन सांगा. तो हे लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं गोव्यात अत्याचार चालू आहेत, आता एक नवीन हुकूम काढला आहे की इस्टेटी टाकून निघून जा, वाचवायचे असतील तर त्यांचा धर्म स्वीकारा. शिवाजीराजे म्हणाले असं. त्याने आपल्या लोकांना सांगितलं गोव्याच्या सरहद्दीतलं एक गावच्या गाव उचलून लोकांच्या सकट पकडून आणायचं. आणलं, 1500 लोक आहेत, मर्द औरत कच्चे बचे असं लिहिले, तहच आहे तो, त्याला मी काय करणार, 1467 चालतं तहच आहे, हीच वाक्य आहेत, शब्द आहेत, मर्द औरत कच्चे बचे. वेंगुर्ल्याचे डच म्हणतायत त्याच्यात 800 बायकाच होत्या, म्हणून काही असतील कमी जास्त त्या सगळ्याच्यात, पण ही सगळी मंडळी पकडून आणली. त्याच्यात 4 जेसवाईट पादरी होते, म्हणजे त्यांच्यातसुद्धा खूप पंथ आहेत, फ्रान्सिस्कन डॉमिनिकन्स वगैरे, हे जेसुइट्स आहेत ना, ते अत्यंत कडवे सगळे लोक. तर कुणीतरी शिवाजी महाराज सांगितलं ते गोव्यात हुकूम काढला ना तो, त्याच्यात हे 4ही पादरी सामील होते. त्याच्यात शिवाजीराजे म्हणाले त्यांना पुढे घेऊन ये इकडं. आणलं त्यांना पुढे. महाराजांनी सांगितलं त्यांना विचारा, तुम्ही आता आमच्या भूमीवर उभ्या आधी तर असा आमचा धर्म स्वीकारताय का असं विचारा त्यांना. लोकांनी विचारलं, ते म्हणाले नाही, आम्ही नाही होणार, आम्ही कन्वर्ट होणार नाही. शिवाजीराजे म्हणाले नाही म्हणतायत ना, या 4 पादऱ्यांची मस्तकं मारा आणि त्या गोव्यात पाठवून त्या विजरेईकडं. त्या 4 मस्तकं मारली आणि त्या विजरेईला पाठवून दिले की नंतर तत्क्षणी त्यांनी तो हुकूम मागं घेतला ताबडतोब कन्वर्ट.